नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिलीप दातेर यांनी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना अधिकृत भंगार मार्केट प्रश्नी मान्य उच्च न्यायालय व मान्य सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मान्य उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे या नोटीस मध्ये सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील अनधिकृत भंगार मार्केट संदर्भात एकोणावीसशे ब्याण्णव लढाई असेल मनपा प्रशासनाला दिलेली निवेदने याची सर्व माहिती देत अनेक जे काही न्यायालयाची दावे त्यातील निकाल याचा दाखला देण्यात आला आहे याचबरोबर मान्य उच्च न्यायालयामध्ये दातीर यांनी दाखल केलेला जनहित याचिका नंबर तीन ऑब्लिक दोन हजार अकरा व मान्य सर्वोच्च न्यायालय यामध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने तत्कालीन मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा व पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी जी काही दोन वेळेस अनधिकृत भंगार मार्केट वरती कारवाई केली व त्यानंतरही पुन्हा तिसऱ्यांदा हे भंगार मार्केट बसले आहे हा मान्य उच्च व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे कारण या अगोदर दोन वेळेस कारवाई होत असताना दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सतरा व अकरा ऑक्टोबर दोन हजार सतरा यावेळेस मान्य उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे निकाल दिला आहे या अनधिकृत भंगार मार्केट व्यावसायिकांनी यापुढे या, या जागेवरती व्यवसाय तर करायचा नाही मात्र तोडलेला स्क्रॅप मटेरियल सुद्धा मनपा हद्दीत इतर कुठेही न ठेवता मनपा हद्दीच्या बाहेर त्यांच्या मालकी जागेत न्यायचे आहे व ही सर्व कारवाई मनपा प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने करून घ्यायची आहे तसेच या व्यावसायिकांना महाराष्ट्र शासन किंवा मनपा प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारची पर्यायी जागा द्यायची नाही तसेच या व्यावसायिकांनी कायद्याचा दुरुपयोग केल्यामुळे मान्य उच्च न्यायालयाने त्यांना दहा रुपयांचा दंडही ठोठावला होता असे असताना मान्य उच्च न्यायालयाच्या निकालाची पायमल्ली केली जात असून हा अनधिकृत भंगार मार्केट पुन्हा बसला जातो आहे त्यामुळे हा मान्य उच्च न्यायालय व मान्य सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून लवकरात लवकर हा अनधिकृत भंगार मार्केट मान्य उच्च न्यायालय व मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कायमस्वरूपी काढून टाकावा अन्यथा मान्य उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली जाईल असा इशारा या नोटीसद्वारे मनपा आयुक्तांना देण्यात आला आहे